मी विलास कुलकर्णी, ज्येष्ठ नागरिक तपोवन परिसर संघ, चव्हाण कॉलनी, कोल्हापूर। मागणी महाराष्ट्र शासनाला अशी माझी आहे की आता महाराष्ट्र शासनामध्ये जे नोकरदार आहेत शासकीय अगर निवशासकीय, त्यांना त्यांच्या पगारातून आपल्या आईवडिलांसाठी त्यांनी 10% रक्कम स्वतंत्ररित्या सेविंग अकाउंटला त्यांच्या जमा करावी, जेणेकरून म्हणजे आईवडिलांना त्यांच्याकडे मागणी करत बसायची गरज नाही। दुसरा एक असा आहे, ती रक्कम जी देणार आहे तर त्यावर सेविंग अकाउंट जी मध्ये जी रक्कम जाईल त्याला इन्कम टॅक्सला एक्झम्प्शन मिळावं। आणि दुसरा एक मुद्दा असा आहे, जी 1995ची जी स्कीम आहे EPF ची, त्यामध्ये लोकांना 300-500 अशी पगार हे दिली जाते, पेन्शन दिली जाते, त्या पेन्शनमध्ये कुणाचंही काही भागत नाही आहे, तर ती रक्कम कमीत कमी 5% करावी अशी माझी शासनाला विनंती आहे।